नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण बघत आहोत दैनिक चालू घडामोडी, डेली करंट अफेअर्स, दररोजच्या चालू घडामोडी। तर बघा, दिनांक 4 डिसेंबर 2022 च्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला सुरू करूया। त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा बघत आहोत आपण की सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान करताना भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंह संधू। आता बघा, इथे प्रश्न कसा होतो ते लक्षात घ्या। पहिल्यांदा इथे काय म्हणू की आता हे सुंदर पिचाई कोण आहे ते समजून घ्या। काय म्हणू, सांगा कोण व्यक्ती आहे ते डोक्यात घ्या। सुंदर पिचाई कोण आहे तर बघा, या ठिकाणी इथे कशा कशाचे काय म्हणू सांगा। हे बघा, गुगल, सर्वांना माहित आहे गुगल, गुगल आणि कोण म्हणू सांगा, अल्फाबेट। लक्षात घ्या, तर गुगलचे आणि अल्फाबेटचे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, लक्षात घ्या, मुख्य कार्यकारी अधिकारी, पहा गुगलचे आणि काय सांगा अल्फाबेटचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे, तर सुंदर पिचाई, लक्षात घ्या। आणि ह्यांना आपल्या भारतातील जे सर्वोच्च पुरस्कार आहे, लक्षात घ्या, सर्वोच्च पुरस्कार, त्या सर्वोच्च पुरस्कारापैकी तिसरा पुरस्कार पद्मभूषण, लक्षात घ्या, पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे असं आपण लक्षात घेऊया। मग इथे प्रश्न कसे कसे होतात ते तुम्हाला सांगायचं आहे। बघा पहिल्यांदा की सुंदर पिचाई कोण आहे, किंवा तुम्हाला असं विचार गुगलचे सीईओ कोण आहे, अल्फाबेटचे सीईओ कोण आहे, तर उत्तर देऊ आपण कोण आहे सांगा, सुंदर पिचाई आहे। ठीक आहे, त्यांना अलीकडेच कोणता पुरस्कार मिळाला, पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला। कोणी दिला तर हे बघा, तुम्हाला पुन्हा असं विचारेल की भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण, हे बघा, कारण काय की यांनी त्यांना पुरस्कार दिलेला आहे। मग भारताचे अमेरिकेतील राजदूत अँबॅसिडर तरणजीत सिंह संधू, लक्षात ठेवा, तरणजीत सिंह संधू हे भारताचे अमेरिकेतील अँबॅसिडर आहे, राजदूत आहे, ह्यांनी तिथल्या दूतावासामध्ये त्यांना तो पुरस्कार काय सांगा दिलेला आहे। तर हे आपले कोण सांगा, अँबॅसिडर, आणि हे कोण म्हणून सांगा, सुंदर पिचाई, हे लक्षात घ्या। तर कोणता पुरस्कार सर, लक्षात घ्या, कोणता, पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर ही एक बातमी इथं काय सांगा, 2-3 प्रश्न घेऊन लक्षात ठेवा। आणि आता बघा, एक पुन्हा मंदिरात गेल्याच्या नंतर काय म्हणून सांगा, प्रत्यक्ष ज्या कार्यासाठी जातो त्या कार्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा बऱ्याच लोकांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून तामिळनाडूतील मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, मंदिरामध्ये मोबाईलवर बंदी आणि मद्रास हायकोर्टाचे आदेश, मद्रास हायकोर्टानं काय म्हणून सांगा, तसे आदेश दिलेले आहे, हे लक्षात घ्या। तर हे अशा प्रकारे प्रथम काय सांगा, मंदिरामध्ये बंदी होत आहे, हे लक्षात घ्या। आणि त्यांनी काय सांगितलं की प्रार्थना स्थळांचे पावित्र्य आणि शुद्धता जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी बंदी घातलेली आहे असं सांगत आहे। मग कुठे बंदी घालण्यात आली, तर उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, काय म्हणून सांगा, तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली असं उत्तर देता आलं पाहिजे। आणि पुन्हा एक महत्त्वाची बातमी इथे बघा, हे लक्षात घ्या, इंडोनेशिया, बघा ह्या देशानं असा एक निर्णय घेतलेला आहे, इंडोनेशिया, इंडोनेशियात विवाहपूर्व शारीरिक संबंधावर बंदी घालण्यात आलेली आहे। डायरेक्ट प्रश्न, जे टायटल तुम्ही बघत आहात त्याच्यावरच प्रश्न होतो, प्रश्न कसा होतो, कोणत्या देशात विवाहपूर्व शारीरिक संबंधावर बंदी घालण्यात आलेली आहे, प्रश्न उत्तर काय राहिला आपलं सांगा, इंडोनेशिया, लक्षात घ्या। आता बघा, इथे एवढंच नाही, त्याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट सांगितलेली आहे की विवाहानंतर सुद्धा, लक्षात घ्या, फक्त एका पत्नीसोबत संबंध ठेवता येईल, त्या व्यतिरिक्त समजा तुम्ही शारीरिक संबंध जर ठेवले तर त्यांना सुद्धा काय सांगा, तुरुंगाची हवा खावी लागेल असं त्यांनी काय म्हणून सांगा सांगितलं आहे, तो सुद्धा गुन्हा मानला जाईल। जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणताही म्हणजे काय सांगा, स्त्रीसोबत किंवा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तो सुद्धा गुन्हा मानला जाणार आहे, लक्षात घ्या। इथे मग त्यांच्यावर कार्यवाही होईल, त्यांना काय म्हणून सांगा, तुरुंगवास होईल आणि इतरही दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा एक मुद्दा। आणि आता बघा, नंतर पुन्हा एक मिशन, एक नाव लक्षात ठेवणं तुम्हाला जरुरी आहे, ते नाव म्हणजे कसं, बघा अमेरिकेनं काय केलेलं आहे, मेंदूत चीप बसवून माणसांवर राखणारं नियंत्रण, लक्षात ठेवा, मेंदूमध्ये काय म्हणून सांगा, चीप बसवली जाणार आणि जो काय सांगा ह्युमन ब्रेन आहे त्याच्यावर कंट्रोल केला जाणार, त्याच्यावर काय सांगा, नियंत्रण राखलं जाणार असं त्या ठिकाणी सांगत आहे, हे लक्षात घ्या। आणि याचं नाव काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला सांगतो, हा जो प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे रिपेअर, हे लक्षात ठेवा, प्रकल्पाचं नाव काय सांगा, रिपेअर। मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की रिपेअर हा प्रकल्प कशासाठी आहे, लक्षात घ्या, मग मेंदूत चीप बसवून माणसावर राखणार नियंत्रण म्हणजे काय सांगा, ब्रेन कंट्रोलसाठी काय म्हणून सांगा हा प्रकल्प राबवला जात आहे, कोणता म्हणून सांगा, रिपेअर असं आपण गृहीत धरू। ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा बघणं सुरू करू। हे बघा, आपल्याकडे काय म्हणून सांगा,
जे बंगालचा उपसागर म्हणून लक्षात घ्या, बंगालच्या उपसागरामध्ये आपण असं कन्सिडर करू की अंदमान आणि निकोबार बेटे आहे. लक्षात घ्या, बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटे आहे. खूप सारी छोटी मोठी काय सांगा बेटे आहे, त्या खूप साऱ्या छोट्या मोठ्या बेटापैकी 21 बेटांना लक्षात घ्या शौर्य पुरस्कार व परमवीर चक्र पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या ज्या म्हणजे काय सांगा ज्या आर्मीमध्ये ज्या लोकांनी सेवा दिली त्याच्यापैकी ज्यांना शौर्य पुरस्कार मिळालेले आहे किंवा इतर म्हणजे शौर्य परमवीर चक्र पुरस्कार ज्या ज्या लोकांना मिळाले तर अशा प्राप्तकर्त्यांची नावं अंदमान निकोबार बेटावर जे काही छोटी मोठी बेटं आहेत त्यांना दिली जाणार आहे. मग अशा किती बेटांना नावं दिली जाणार आहे? सर 21 बेटांना नावे दिली जाणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा थोडंसं पुढे जाऊ. आता हे कुठे येतात म्हणजे या अनुषंगानं प्रश्न विचारते की अंदमान निकोबार बेटे कुठे येतात, तर आपण काय म्हणू सांगा उत्तर द्यायचं, बंगालच्या उपसागरामध्ये येतात. आणि अलीकडेच त्यांना कोणाची नावे दिली जाणार आहे? शौर्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती ह्यांची काय सांगा त्या ठिकाणी नावे दिली जाणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघूया राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन. लक्षात घ्या, दिव्यांग म्हणजे काय सांगा जे हँडिकॅप वगैरे असतात त्यांच्याकडे स्पेशल विभाग स्थापन झालेला आहे. इथे दोन तीन प्रश्न बनतात, कसे कसे बघा. हे बघा, या विभागाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काय झालं आहे सांगा, उद्घाटन झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि हा कितवा विभाग, आता राज्यामध्ये एकूण किती विभाग आहे, तर हा कितवा विभाग होय सर? 39वा विभाग होय. तर 39व्या विभागाची झाली निर्मिती. स्वातंत्र्य दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र संपूर्ण देशातील पहिलं राज्य होय, असा प्रश्न विचारते तुम्हाला. स्वातंत्र्य दिव्यांगासाठी विभाग असणार देशातील पहिलं राज्य कोणतं, त्याचं उत्तर काय म्हणून सांगा? महाराष्ट्र. लक्षात घ्या, आणि ह्यांच्यासाठी 1143 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, हा प्रश्न विचारला जात नाही. विचारते भारतातील पहिलं स्वातंत्र्य दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करणारं राज्य कोणतं, तर कोण म्हणून सांगा? महाराष्ट्र. कितवा विभाग होय म्हटलं? 39वा, असे आपण लक्षात घेऊया. तर हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. त्याच्यानंतर बघा, आता नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यांचे फॉर्म भराल तर ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. बघा या ठिकाणी जळगाव, नांदेड, गोंदिया, लातूर येथून लवकरच सुरू होणार काय म्हणून सांगा? विमानसेवा. लक्षात घेऊ, अलीकडे कोणत्या जिल्ह्यामध्ये विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे किंवा सुरू करणे हे प्रस्तावित आहे, तर जळगाव, नांदेड, गोंदिया, लातूर येथून लवकरच होणार काय म्हणून सांगा? विमानसेवा, असं आपण लक्षात घेऊया. बघा, हा प्रश्न आधी सुद्धा क्लिअर करून दिलेला होता मी. या ठिकाणी काय म्हणत आहे, उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल. मग उद्योग उभारण्यामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं, असा प्रश्न विचारते. उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल म्हणजे काय सांगा, सगळ्यात वर कोणाचं स्थान आहे, तर महाराष्ट्राचं आहे. युके इंडिया बिझनेस कौन्सिलचा प्रकाशित अहवाल, हा अहवाल कोणी दिला? युके इंडिया बिझनेस कौन्सिलने अहवाल दिलेला आहे की भारतामध्ये सर्वात काय म्हणून सांगा प्रॉपर राज्य उद्योग उभारण्यासाठी कोणता आहे, तर कोणता आहे सांगा? महाराष्ट्र आहे, असं त्याचं आपण उत्तर द्यायचं. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर बघा, इथे काय म्हणून जे आता काय म्हणून सांगा भरती झाली होती, अग्निवीरच्या मागे जागा निघल्या, त्याच्यामध्ये आता पहिली तुकडी प्रशिक्षण होऊन सगळं करून काय सांगा ॲड झालेली आहे. बघा लक्ष द्या, काय म्हणते, ॲडमिरल आर हरिकुमार यांचा विश्वास चीनच्या हालचालींवर लक्ष, नौदल 2047 पर्यंत आत्मनिर्भर होईल. इथे काय म्हणून सांगा, अग्निवीरांची पहिली तुकडी सेवेत. हे सगळे अग्निवीर काय सांगा आता पहिली तुकडी ऍड झालेली आहे. बराच विरोध झाला होता देशातून लक्षात घ्या, म्हणजे अग्निवीर भरतीला, पण तरी सरकारनं अग्निवीर भरती कंटिन्यू केलेली आहे, विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता विद्यार्थ्याच्यामध्ये भरती झालेली आहे. एवढंच नाही तर ऐतिहासिक क्षण, देशाच्या नौदलात पहिल्यांदा 341 महिला अग्निवीर रुजू, म्हणजे महिला सुद्धा अग्निवीर त्या ठिकाणी काय सांगा रुजू झालेल्या आहे. अमेरिकेकडून आपण काय करणार आहोत माहिती आहे का, शस्त्र खरेदी करणार आहोत, समजून घ्या व्यवस्थित. आणि ह्या पद्धतीनं आपण लक्षात घ्या. आणखी एक काय म्हणून सांगा महत्वाचा आणि शेवटचा आपण काय सांगा प्रश्न बघूया, नेमबाज रुद्रांक्षला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल काय सांगा कशामध्ये सर? बघा इथे काय सांगा, कैरो. आता कैरो कोणत्या देशाची राजधानी आहे? इजिप्तची. इजिप्तच्या कैरो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनमध्ये, लक्षात घ्या, शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनमध्ये नेमबाज मराठमोळ्या रुद्रांश पाटील याने सुवर्ण पदक जिंकत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलेला आहे. इथे दोन प्रश्न कसे होतात की हा रुद्रांश पाटील कोण आहे हा प्रश्न, तर हा कोण आहे सांगा? नेमबाज. बघा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे, तर उत्तर काय होईल सांगा? नेमबाज असं होईल. आणि त्याने अलीकडे सुवर्ण पदक कशात पटकावलं? आंतर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ह्याच्यामध्ये त्याने काही सांगा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. कोणत्या राज्याचं आहे म्हटलं, तर उत्तर काय देऊ सांगा?
महाराष्ट्राचा आहे असे आपण उत्तर या ठिकाणी देऊया। ठीक आहे, तर अशा प्रकारे आजच्या चालू घडामोडी या ठिकाणी सर्वच्या सर्व काही सांगा संपल्या। जर समजा तुम्हाला आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।